नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुन्हा एकदा नवीन बातमी नवीन अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत तर बघा मित्रांनो राज्यात नाशिक सर्वाधिक कुल पुन्हा एकदा नवीन अपडेट तुम्हाला परत एकदा घेऊन आलेलो आहे बघा दक्षिण बंगालच्या उपसागरातील निवार चक्रीवादळ नंतर राज्यातील हवामानावर पुन्हा परिणाम होण्यास सुरुवात झाली असून हंगामा दुसऱ्यांदा नाशिकचे तापमान राज्यात सर्वाधिक थंड असल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे दक्षिण बंगालच्या उपसागरातील निवार चक्रीवादळानंतर राज्यातील हवामानावर दुसऱ्यांदा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे असून हंगामात दुसऱ्यांदा नाशिकचे तापमान राज्यात सर्वाधिक थंड असल्याची नोंद करण्यात आली आहे नाशिकमध्ये शुक्रवारी तारीख सत्तावीस तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे त्यावेळी पुण्याचे चौदा पॉईंट एक तर महाबळेश्वरचे तापमान चौदा पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे भारतीय वेधशाळेच्या अंदाजानुसार डिसेंबर पहिल्या आठवड्यात राज्यातील ही हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर किमान तापमान व कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दमदटपणा व उकाडा सहन करावा लागला आहे आणि नोव्हेंबरपर्यंत महिन्यात थंडी गायब झाल्याचा प्रत्यय नाशिककरांना येत असताना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा पारा घसरू लागला आहे रविवारी दिनांक बावीस सोळा अंश सेल्सिअस असलेले तापमान तेरा पॉईंट चार अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे तसेच एकतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस के असलेले कमाल तापमान सत्तावीस पॉईंट दोनपर्यंत पर्यंत आले आहे त्यामुळे वातावरणात पहाटे व सायंकाळपासून गारवा जाणवत आहे आर्द्रतेची टक्केवारी साठपर्यंत असल्याने शहरातील धुके कायम आहे दरम्यान पुन्हा थंडी जाणू लागल्याने शहरवासियांना उबदार कपड्याचा वापर सुरू केला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव एकीकडे वाढत असताना थंडीत वाढ असल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे सतत बदल होणाऱ्या तापमानामुळे साथीच्या आजारा आरा आजारासह इतर व्याधी होऊ शकतात असा अंदाज आहे त्यामुळे सर्दी ताप आणि खोकला जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे दरम्यान मान्सूनोत्तर चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे निवाळ चक्रीवादळाचा तडका दक्षिणेकडे राज्यांना बसल्यानंतर महाराष्ट्रात थंडी थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे नोव्हेंबर अखेरीस हळूहळू घसरणाऱ्या पाऱ्या डिसेंबर मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यातील तापमान शुक्रवारी परभणीत सोळा पॉईंट तीन बुलढाण्यात सोळा पॉईंट चार तापमानाची नोंद करण्यात आली आहे दरम्यान राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस अशांत ढगाळ वातावरण जाणवेल व एक पासून राज्यात निरभू आकाश असेल असे भारतीय वेधशाळेने सांगितले आहे बघा राशी नाशिक राज्यात नाशिक सर्वाधिक कुल दक्षिण बंगालच्या उपसागरातील निवा चक्रीवादळानंतर राज्यातील हवामानावर परिणाम होण्यास सुरुवात झाली असून हंगामात दुसऱ्यांदा नाशिकचे तापमान राज्यात सर्वाधिक थंड असल्याची नोंद करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी सेशन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकून नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र